पारोडा तालुक्यातील भिलाली येथील सन पासुन भिला दोन हजार चौदा पासून मंजूर असलेल्या कोल्हापुरी बंधाराचे काम अपूर्ण आहे काम मुदतीत पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात भिलाली येथे कोल्हापूर बंधारा मंजूर करून देत तीन जुलै दोन हजार चौदा रोजी कार्यारंभ आदेश केले होते या कामाची मुदत अठरा महिन्याची असताना सेहेचाळीस महिने उलटूनही काम अपूर्ण स्थितीत आहे याबाबत या सन दोन हजार सोळामध्ये माजी आमदार पाटील यांनी तसेच उपसरपंच दीपक पाटील यांनी उपोषणाबाबत निवेदन दिल्यानंतर काम हे दोन हजार सतरापर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन लघु सिंचन विभाग जळगाव यांनी दिले होते तरीही काम सुरू झाल्याने दीपक पाटील यांनी पुन्हा एक जानेवारी दोन हजार रोजी उपोषणाबाबत निवेदन दिले होते तरी अद्याप काम रेंगाळले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला काम मुदतीत झाले असते तर बंधाऱ्यात पाणी अळवता आले असते गावाला टंचाईला सामोरे जावे लागले नसते काम पावसाळ्या अगोदर पूर्ण झाल्यास एकवीस मे रोजी भिलाली ग्रामस्थ कोल्हापूर पद्धत अपूर्ण बोरी नदीतील बंधाऱ्याजवळ उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनामध्ये दिला असून निवेदनावर दीपक नामदेव पाटील शिवाजी कन्हैयालाल पाटील गोकुळ धुळकू पवार नंदलाल देविदास पाटील शरद अरविंद पाटील दत्तू कृष्णा पाटील निंबाजी काशीनाथ पाटील विश्वास साहेबराव पाटील गोरख भाईदास पाटील यांच्या सह्या असून ते निवेदन तहसीलदार श्रीमती वंदना खरमाडे यांना दिले आहे